आपण या सत्राच्या अंतिम टप्प्याकडे वळतो. आजच्या या नारायणराव काळे स्मृती समर्पित ज्ञानमुक्त संवादाच्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी असलेले माननीय श्री प्रदीप भाऊ काळे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर जयंत नारळीकर, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि त्यांच्या धर्मपत्नी मंगलाताई नारळीकर, गणितज्ञ, अत्यंत क्लिष्ट पण मानवी जीवनाला उपयुक्त असणाऱ्या ह्या विषयाला आज आपला जो प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे त्यावरून हे लक्षात येतं की आपल्यामध्ये विज्ञानाची भावना ही रुजलेली आहे. आज सहकार महर्षी श्री नारायणराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजक भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्था ह्या दोनही आयोजकांनी जो एक अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम इथे दिला आहे आणि मला आपल्या भाग्याचा हेवा वाटतो की इतक्या तरुण वयात दोन्ही व्याख्यानांनी आपल्या जीवनाची दिशा ही नक्कीच बदलेल. कारण विज्ञानाची ऍप्लिकेशन आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, ती नेहमीच आनंद देणारी असते. आपण प्रवास करतो, कार आहे, मोबाईल यूज करतो, ऍप्लिकेशन आनंददायक असतंय, पण त्याच्या मागची जी शोधक वृत्ती आणि जी बुद्धी पाहिजे त्या बुद्धीला कसं वळवावं याच्यातून आपल्याला आज मार्गदर्शन मिळालेलं आहे. आपल्याला कल्पना आहेच की स्वर्गीय नारायणराव काळे माझे वडील आहे, मला त्यांनी जीवनात आनंद दिला, अनेक गोष्टी दिल्या, आपल्यासारखे सहकारी दिले, पण आज ह्या बॅनरखाली आपण सर्व आयोजकांनी मिळून मला जे हे दोन व्याख्यान ऐकवले ती मी असं समजतो की माझ्या वडिलांनी मला दिलेली माझ्या जन्मातली सगळ्यात मोठी भेट आहे. थोडक्यात सांगायचं तर मुलांकरता इथे जे बसले आहेत तर त्यांच्याकरता सरांनी सांगितलं की प्रश्न विचारा. आपल्याला कल्पना आहे की प्रश्न विचारण्याची जाणीव की वृत्ती जी निर्माण व्हायला पाहिजे त्यात आपल्या समाजामध्ये अनेक बॅरियर्स आहेत. काय विचारावं, कुणाला विचारावं, कसं विचारावं. माझ्या लहान मुलीने मला प्रश्न विचारला जेव्हा ती लहान होती, आता ती मोठी आहे. मी तिच्यावर चिडलो, तुला काय करायचं आहे याचं. तो जो एक चिडकेपणाची वृत्ती आपल्या समाजात निर्माण होते ती याच्याकरता निर्माण होते की मुलगी माझी आहे, माझ्यापेक्षा 18-20 वर्षांनी लहान आहे, एक छोटासा ती प्रश्न विचारते कुठल्या तरी क्षेत्रातला, मला ते येत नाही, याची चीड मी माझ्यावर काढण्याच्याऐवजी किंवा माझं परीक्षण करण्याच्याऐवजी तिच्यावर काढतो आणि तिला सांगतो तुला काय त्याचं गब्बस. तर इथून मग त्या मुलांची क्रिएटिव्हिटी, प्रश्न विचारण्याची जिज्ञासा नष्ट होते. समजा असा प्रसंग तुमच्या जीवनात जरी आला तरी तुम्ही काही त्याचा किंतु परंतु न बाळगता प्रोसेस बुद्धीची ही नेहमी सुरू ठेवा. ती जगाला दिसलीच पाहिजे असा भाग नाही. जेव्हा तुम्हाला काही मिळेल तेव्हा ती जगाला नक्कीच दिसेल. एक तुम्हाला न्यूटनचे सगळे नियम माहीत आहेत, तो एक शेवटला समर्पक उदाहरण देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. मला नेहमी त्यांचा न्यूटन आणि आमचा नितीन यांचा मोठा म्हणजे तुलना करत आलो मी आताच्या माझ्या ह्या आयुष्यात. त्यांचा न्यूटन सफरचंदाच्या बागेत बसतो, शाळेत त्याला कंटाळा येतो म्हणून असं असावं. एक सफरचंद खाली पडतं, त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो, तो सरांना विचारतो, समर्पक उत्तर मिळत नाही आणि तो तीन नियम शोधून काढतो. म्हणजे सरांनी जर आपला नितीन संत्र्याच्या बगीचात बसला असता गांधी विद्यालयाच्या मागच्या
आज जो तिथे नाही आहे तो बगीचाही संपला, मोठे मोठे घर झाले, आणि ते संत्र जर खाली पडलं असतं आणि सरांना त्यांनी प्रश्न विचारला असता की सर ह्या झाडावरचं संत्र खाली का पडलं, सरांनी तर त्याला पहिले सांगितलं असतं की माझा पिरियड चुकवून तू बगीचात काय करत होसा. आता नियमाप्रमाणे त्यांनी त्याचा कान धरला असता की नाही मला माहित नाही. आणि दुसरा प्रश्न त्यांनी ठामपणे सांगितला असता की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मला प्रश्न विचारतोस? प्रश्न हा कुणालाही विचारला पाहिजे. आपल्या जीवनातलं आपले सगळ्यात मोठे व्यक्तिमत्व आपल्या आईवडील असतात, तिथूनच सुरुवात करायची. सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे पूर्ण भाषणात जी मला आवडलेली, मी ठामपणे विश्वास ठेवणारी संकल्पना होती, त्याच्यावर माझा विश्वास होता, सांगायचं धैर्य होत नव्हतं की समाजापुढे मी कसं सांगू, सरांनी त्याला दुजोरा दिला. ते असं आहे की गुगल आणि इंटरनेट यांनी आता आपलं सगळ्यांचं जीवन व्यापलंय, तुमचंही जीवन व्यापणार आहेत. त्याबद्दल मला वाटते ताईंनी जे सांगितलं ते वाक्य निश्चित लक्षात ठेवा की इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. गुगल आणि इंटरनेटवरती येणारी प्रत्येक गोष्ट ही सत्यच असते असं नाही, हा ठाम विश्वास ठेवा. सायन्सचे प्रमेय त्या आधारावर पडताळून पहा, शक्य झालंच तर बाकीच्याही सामाजिक जीवनातही त्या गोष्टी पडताळून पहा. म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कसा वापरावा याची विवेकबुद्धी कदाचित आपल्याला येऊ शकेल. शेवटचा सगळ्यात महत्वाचा हे जे पूरक मिस्टर अँड मिसेस नारळीकर हे जे पूरक कपल आहे प्रत्येक गोष्टीत, म्हणजे सामाजिक क्षेत्रात पती पत्नी एकत्र असतात पण प्रश्न येणार, ताई त्यांना समजावून सांगणार सायन्सच्या भाषेमध्ये आणि तुम्हाला समजेल असे, तर ही जी एक सहजीवनाची कल्पना आहे ही आज पती पत्नीतली आहे, भावाभावातली असते, भाऊ बहिणीतली असते. हाही एक शेवटी त्यांच्यातून सामाजिक गुण जो मला जाणवला, कुठल्याही प्रकारचा एगो नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, त्यांना काय पाहिजे यांना काय पाहिजे याची सुद्धा त्यांच्या जीवनात जी ही आहे ती चांगली आहे, चांगली झाली आहे. आणि विशेष म्हणजे इतक्या कठीण विषयाला हात घेऊन इतक्या जागतिक दर्जांच्या व्यक्तिमत्वांना इथे आपण बोलावलं आणि शास्त्रज्ञ अनेक आहेत, त्यांचा आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे, पण ह्या दोघांचंही कार्य जी तुमची ज्ञान जिज्ञासा जागवणे आणि त्याचा प्रसार करणे ह्यात यांचं जे योगदान आहे त्याला मात्र समाजाने भरभरून पाठिंबा आतापर्यंत दिला आहे, पुढे देण्यात यावा. त्यांनी जे शब्द आणि कॉन्सेप्ट आपल्याला सांगितले ते आपण आपल्या अभ्यासात सामाजिक जीवनात रुजवावे आणि इतक्या चांगला दर्जेदार कार्यक्रम इंटरनॅशनल लेवलचा भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्थेच्या आयोजकांनी, प्राध्यापकांनी आणि ज्यांचे ज्यांचे यात योगदान आहे त्या सर्वांना म्हणजे मी आभार मानतो की इतकं चांगलं एक व्याख्यान त्यांच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळालं. इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.